या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रियंका गांधींनी काय ट्विट केलं या घटनेनंतर आपण पाहूया. प्रियंका गांधी म्हणत आहेत, उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मोठ्या संख्येने भाविकांचा मृत्यू झालाय, तर काही भाविक जखमी झाल्याची बातमी हृदयद्रावक आहे. ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो. मृतांच्या नातेवाईकांच्या दुःखामध्ये आपण सहभागी आहोत. जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना, असंही या ट्विटमध्ये प्रियंका गांधी म्हणत आहेत. राज्य सरकारला माझं आवाहन आहे की पीडितांना योग्य नुकसान भरपाई, जखमींवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात यावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.